आशा करतो तुमची दिवाळी सुखाने आणि समृद्धीने भरपूर असेल. पण मला एक गोष्ट सांगा, जास्त लाडू जर आपण खाल्ले तर काय होईल? आनंद तर मिळेल, मजा तर येईल, पण त्याचे दुष्परिणाम सुद्धा भोगावे लागतील. अगदी त्याचप्रमाणे क्रेडिट कार्ड सुद्धा आहे. जर ते तुमच्याकडे असेल तर फायद्याचं पण आहेच, पण एका दृष्टीने तोट्याचं सुद्धा आहे. मग आपण क्रेडिट कार्ड घ्यावं की नाही घ्यावं, कोणी घ्यावं आणि कोणी घेऊ नये, याची सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत. त्यामुळे पहिला चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल अकाउंटलाही प्रेस करा. आता पहिला प्रश्न हा निर्माण होतो, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड म्हणजे काय? सिंपल आहे, डेबिट कार्ड म्हणजे तुमच्या अकाउंटवर पैसे ऑलरेडी असायला हवे, ते डेबिट करून आपण ते पैसे यूज करू शकतो. म्हणजेच 1,00,000 रुपये अकाउंटवर आहेत, त्याच्यातील 50,000 रुपये आपण विड्रॉ केले, ते 50,000 रुपये आपण वापरू शकतो, ते अकाउंटवरून डिडक्ट होतात. पण क्रेडिट कार्ड म्हणजे काय? तुमच्याकडे काहीच पैसे नाही आहेत, पण तरीसुद्धा तुम्ही काही पैसे बँकेतून घेऊ शकता. जसं आपण लोन घेतो तसंच हे क्रेडिट कार्डमधून पैसे तुम्हाला मिळतात, पण त्या पैशाच्या बदल्यात तुम्हाला व्याज द्यावं नाही लागत, यालाच आपण क्रेडिट कार्ड म्हणतो. आज आपण पैसे घेतले त्याची एक ठराविक सायकल असते. समजा 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत 1 तारखेला पैसे घेऊ शकता, 2 तारखेला, 10 तारखेला, 15 तारखेला, पण ते पैसे तुम्हाला 30 तारखेच्या आत पुन्हा रिपे करावे लागतात. समजा तुम्ही 10,000 रुपये घेतले, 10 तारखेला घेतले असतील, ते 30 तारखेच्या आधी तुम्हाला पे करावे लागतात, यालाच म्हटलं जातं क्रेडिट कार्ड. तुमच्या खिशामध्ये पैसे नसताना सुद्धा ते पैसे तुम्ही यूज करू शकता, जे काही तुम्हाला लिमिट दिलेलं असेल ते लिमिट. आता हे लिमिट काय प्रकार असतो? तुमचा इन्कम जेवढा असेल, मग तो सॅलरीमधून येत असेल किंवा बिझनेसमधून जिकडून येत असेल तिकडून, त्या इन्कमच्या आधारे तुम्हाला एक ठराविक लिमिट दिलं जातं. आता तुमचा इन्कम आहे 50,000, 1,00,000, 2,00,000, 3,00,000, जो काही इन्कम असेल त्याच्या आधारावर तुम्हाला क्रेडिट कार्डचं लिमिट दिलं जातं. तुम्ही 10,000 रुपये, 50,000 रुपये, 1,00,000 रुपये मंथलीपर्यंत लिमिट यूज करू शकता. लिमिट म्हणजेच एवढ्या पैशाची तुम्ही खरेदी करू शकता, ते पैसे तुमच्याकडे नसताना सुद्धा, यालाच म्हटलं जातं क्रेडिट कार्ड. आणि हे आहे क्रेडिट कार्डचं लिमिट. समजा तुमचं 1,00,000 रुपये लिमिट आहे, 1,00,000 रुपयाची खरेदी तुम्ही करू शकता, तीही कधीही आणि केव्हाही. पण हे 1,00,000 रुपये तुमच्या बिलिंग सायकलमध्ये तुम्हाला पे करावे लागतात. 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत बिलिंग सायकल असेल तर तुम्ही 1 तारखेला खरेदी करा आणि 30 तारखेला त्याचं पेमेंट करा. मग 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख, कुठलीही तारीख असेल, 30 तारखेला जेव्हा तुम्ही ते पे करता तेव्हा तेवढीच अमाऊंट पे करता. 1,00,000 रुपयाची खरेदी केली, पेमेंटसुद्धा तुम्ही 30 तारखेला 1,00,000 रुपयाचंच केलं, एक्स्ट्रा पैसे देण्याची गरज नसते. म्हणून या दिवसामध्ये जी काही अमाऊंट तुम्ही यूज केली ती इंटरेस्ट फ्री यूज केली, कोणीही तुम्हाला 1 रुपया इंटरेस्ट फ्री देत नाही. पण क्रेडिट कार्डच्या माध्यमातून काही अमाऊंट तुम्ही इंटरेस्ट फ्री यूज करू शकता, जे काही तुमचं लिमिट असेल त्यानुसार. त्याचा पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा फायदा हा सुद्धा आहे, तुमचं जे काही सी बिल असेल ते स्ट्रॉंग करण्यासाठी, क्रेडिट स्कोअर वाढवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. क्रेडिट स्कोअर कसा वाढतो किंवा तुम्हाला एखादं लोन का दिलं जातं? सिम्पल आहे, लोन त्याच बेसिसवर दिलं जातं ज्या बेसिसवर तुम्ही ऑलरेडी लोन घेऊन त्याचं रिपेमेंट केलं आहे. जर तुमचं रेकॉर्ड चांगला असेल तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात. सिंपल उदाहरण देतो, तुमचा मित्र तुम्हाला पैसे उधार केव्हा देतो? जेव्हा तुम्ही मागे त्याच्याकडून घेतलेले पैसे वेळेत परत केलेले असतील. जर तुम्ही त्याच्याकडून पैसे घेतलेले ऑलरेडी परत केलेले नसतील तर तो तुम्हाला पुन्हा काही पैसे देईल का? उसने पैसे देईल का? डेफिनेटली नाही. मग ही बँक सुद्धा असंच करते. जर तुमचं ट्रॅक रेकॉर्ड चांगला असेल, मागे घेतलेले पैसे तुम्ही पुन्हा परत केलेले असतील तर तुमचं सिबिल चांगलं असतं, क्रेडिट स्कोअर वाढत जातो, आणि जेवढा वाढलेला क्रेडिट स्कोअर असेल तेवढं तुमच्यासाठी चांगलं असतं. आता तुम्ही म्हणाल, मी कधी कर्जच घेतलं नाही तर फेडण्याचा प्रश्नच नाही, मला कर्जाची गरजच नव्हती म्हणून मी कर्ज कधीच काढलं नाही. असं असेल तर तुमचा क्रेडिट स्कोअर सुद्धा कमी असेल. म्हणून क्रेडिट स्कोअर वाढवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता, सिबिल तुमचं स्ट्रॉंग करू शकता. याच्या माध्यमातून काय होतं? सिम्पली तुम्ही बँकेकडून लोन घेता, 1,00,000 रुपयाचं लिमिट आहे, याचा अर्थ 1,00,000 रुपये घेता आणि ते वेळेमध्ये रिपे करता, याचा अर्थ तुमचा क्रेडिट स्कोअर वाढत जातो. घेतलेले कर्ज तुम्ही वेळेमध्ये परत फेडता म्हणून वारंवार ही प्रोसेस घडते आणि तुम्ही जेवढी अमाऊंट घेतली तेवढी वेळेमध्ये पे केली म्हणून तुमचा क्रेडिट स्कोअर सुद्धा वाढत जातो, सिबिल तुमचं स्ट्रॉंग होतं. हा सर्वात महत्त्वाचा याचा बेनिफिट आहे. पुढचा अजून एक याचा फायदा आहे, बऱ्याच वेळा आपण फायनान्शियल प्लॅन केलेला असतो पण अचानक काहीतरी खर्च आडवा येतो. आपल्याकडे 50,000 आहेत, 25,000 खर्च करतो, 25,000 सेव्ह करतो, पण असा एखादा महिना येतो ज्या महिन्यामध्ये सगळे पैसे संपून जातात. आज आपल्याकडे पैसेच नसतात आणि दुसरी एक इमर्जन्सी असते ज्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करायचं असतात, EMI गेलेला असतो, रेग्युलर खर्च असतो, त्याच्यासाठी आपल्याकडे पैसे नसतात. गरजेच्या वस्तू आपल्याला, महत्त्वाच्या वस्तू आपल्याला हवे असतात पण पैसे नसतात, त्यावेळेला क्रेडिट कार्ड खूप उपयुक्त असतं. या केसमध्ये त्याचा वापर करून, त्या लिमिटचा वापर करून तुम्ही बाईंग करू शकता,
खरेदी करू शकता। जशी म्हण आहे ना, शादी का लड्डू जो खाए वो भी पचताए और जो ना खाए वो भी पचताए, अगदी असंच आहे। जसे आपण फायदे पाहिले तसे अनेक तोटे सुद्धा आहेत, यामुळेच काही लोक क्रेडिट कार्ड घेण्यासाठी घाबरतात। मग आता पुढे तुम्ही हे ऐकून ठरवायचं आहे की क्रेडिट कार्ड घ्यायचं किंवा नाही घ्यायचं। आता जसं मी तुम्हाला फायदा महत्त्वाचा सांगितला होता सीबिल इन्क्रीज करण्यासाठी आणि पैशाचं व्याज जे काही तुम्हाला लागणार होतं ते वाचवण्यासाठी याचा वापर होऊ शकतो, हे महत्त्वाचे दोन पॉईंट आहेतच। आणि याचे काही डिसॲडव्हान्टेज सुद्धा आहेत, आता हे डिसॲडव्हान्टेज आपण आता एक एक करून पाहणार आहोत। ज्याप्रमाणे सीबिल वाढवता येतं त्याचप्रमाणे सीबिल खराब सुद्धा करता येतं। समजा जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता आणि जर ते क्रेडिट कार्ड तुम्ही वेळेमध्ये तुमचं बिल पे केलेलं नसेल तर त्याच्या माध्यमातून सीबिल खराब सुद्धा होतं। जसं तुम्ही वेळेमध्ये पेमेंट केलं त्यामुळे स्कोर वाढला, आणि जर तुम्ही वेळेमध्ये हे पेमेंट केलेलं नसेल तर स्कोर कमी सुद्धा होऊ शकतो, कारण जसे पॉझिटिव्ह पॉईंट आहेत तसे निगेटिव्ह सुद्धा असतात। आणि याच्या पुढे जाऊन जी तुमची बिलिंग सायकल आहे 30 दिवसाची 50 दिवसाची, त्या बिलिंग सायकलमध्ये वेळेमध्ये जर पेमेंट झालं नाही तर खूप मोठा व्याजदर तुम्हाला द्यावा लागतो। ही खूप महत्त्वाची आणि खूप मोठी गोष्ट तुमच्यासोबत घडू शकते। समजा तुमची बिलिंग सायकल आहे 50 दिवसाची, आता 50 दिवसामध्ये जर तुम्ही हे पेमेंट केलेलं नसेल, 50,000 रुपये असेल किंवा 1,00,000 रुपयाचं पेमेंट जर तुम्ही केलं नाही तर 51व्या दिवशी तुम्हाला 30-40% पेमेंट एक्स्ट्रा द्यावं लागेल। 30-40% एवढा व्याजदर ते तुम्हाला लावतात आणि खूप ह्यूज अमाऊंट तुमच्याकडून वसूल केली जाते। कधीकधी 2,000 पे करायचे असतात त्याच्या बदल्यात तुमच्याकडून 4,000 वसूल केले जातात, आणि तुम्ही डोक्याला हात लावून बसता की यार 2,000 द्यायचे होते आणि 4,000 पे करावे लागले, डायरेक्ट डबल पैसे यांनी माझ्याकडून उकळले, अशी घटनासुद्धा होऊ शकते। कारण सिंपल आहे, 50 दिवसापर्यंत तुमचा व्याजदर माफ असतो पण त्याच्या पुढे व्याज लावलं जातं 30-40%, अराउंड 36-40% लावलं जातं। ॲव्हरेज पकडू आपण एक 35-36% व्याज तुमच्याकडून घेतलं जातं। तर समजा 50 दिवस आहेत आणि 51व्या दिवशी तुम्ही पे केलेलं नसेल, एक दिवस फक्त एक्स्ट्रा झाला असेल, तर तुम्हाला काय वाटतं त्या एका दिवसासाठी फक्त 35-40% तुमच्याकडून घेतले जातात? डेफिनेटली नाही, पूर्ण 51 दिवसाचे सगळ्या पैशावर तुमच्या व्याज लावलं जातं। आता तुम्ही म्हणाल 50 दिवस तर व्याज नव्हतं मला, पण ते 50 दिवस सुद्धा व्याजासाठी कन्सिडर केले जातात आणि या सगळ्या दिवसांवर व्याज आकारलं जातं, ज्यामुळे खूप मोठी अमाऊंट होते। म्हणून क्रेडिट कार्डचे पैसे कधीही थकीत ठेवायचे नाहीत, ते वेळेमध्येच पे करावे लागतात, कारण त्याचा डिसॲडव्हान्टेज सुद्धा खूप मोठा आहे। म्हणून कधीही क्रेडिट कार्ड वापरताना त्याचं पेमेंट वेळेत होणं खूप गरजेचं असतं। काही दिवसापूर्वी मी आयफोन बाय केला, हा आयफोन बाय करताना मला एक ऑफर होती, जर माझ्याकडे HDFC क्रेडिट कार्ड असेल तर मला 10% डिस्काउंट मिळणार होता। 6,000 रुपये माझे याच्यामुळे सेव्ह झाले। अशा प्रकारे चांगल्या कामासाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता। बर, आता काही जण म्हणतील मला आयफोनची गरज नसतानाही आयफोन घ्यावा असा वाटला, कारण माझ्याकडे क्रेडिट कार्ड होतं, पैसे तर नव्हते पण मला लिमिट होतं, 1,00,000 रुपयाचं लिमिट होतं। अगदी याचप्रमाणे गरज नसताना सुद्धा तुम्ही एक्सपेन्सिव्ह वस्तू विकत घेता, ज्यामुळे खूप मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागू शकतं, कारण तुमचं पेमेंट असतं 50,000 आणि 1,00,000 रुपयाची खरेदी करता जे पे करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतात, आणि याच कारणासाठी तुम्हाला क्रेडिट कार्ड दिलं जातं। आणि बँकेची हीच अपेक्षा असते की तुम्ही वेळेमध्ये पेमेंट करू नये, जेणेकरून खूप जास्त व्याजदर तुमच्याकडून वसूल केला जाऊ शकतो। आता ऑलरेडी माझं चॅनल हॅक झालं होतं, खूप साऱ्या घटना घडल्या होत्या ज्यामुळे मला आयफोन यूज करणं भाग पडतं। म्हणूनच तुम्हाला सुद्धा जर त्याची गरज असेल तरच तुम्ही अशा एक्सपेन्सिव्ह वस्तू बाय करू शकता। आता या सगळ्याचे आपण समरी पाहू। समजा या 1-2 वर्षामध्ये तुम्ही होम लोन घेणार असाल, मोठं एखादं लोन घेणार असाल, बिझनेस लोन घेणार असाल, तुम्हाला सिबिल स्ट्रॉंग करायचं असेल तर त्या केसमध्ये क्रेडिट कार्ड यूज करू शकता। जर तुम्हाला गॅरंटी असेल की तुम्ही विनाकारण खर्च करणार नाही, चांगल्या गोष्टीसाठीच त्याचा वापर कराल आणि 30 दिवस व्याजमुक्त पैसे तुम्ही वापरू शकता आणि तुमचे जे ऑलरेडी पैसे आहेत ते बँकेतच राहतील आणि बँक तुम्हाला एक मिनिमम व्याज देत असते, त्यामुळे 1 महिन्याचं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट क्रेडिट मिळालं, तिकडे तुम्हाला बँकेकडून व्याजसुद्धा मिळालं, अशा प्रकारे तुम्ही याचा वापर चांगल्या कामासाठी करू शकता। जर खरंच तुम्हाला गरज नसेल, विनाकारण तुम्ही खर्च करत असाल, खर्च करणारी तुमची प्रवृत्ती असेल, तर डेफिनेटली याचा वापर करू नका, याच्यापासून लांब राहा। जर तुम्ही स्मार्टली वापर करणार असाल तर डेफिनेटली बाय करू शकता, घेऊ शकता, पण विनाकारण क्रेडिट कार्ड वापरू नका, कारण ते तुमचं नुकसानच करणार आहे। आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, त्यामुळे नेहमीप्रमाणे तुम्ही लाईक कराल, शेअर कराल, तुमचं मत मला कमेंट कराल आणि हो चॅनलला सबस्क्राईब कराल। धन्यवाद। स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह।